नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज 26 सप्टेंबर, काल MHDCET सेल कडून नोटीस मिळाली होती की 26 सप्टेंबर रोजी PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट MHDCET वेबसाईटवर डाउनलोड करता येतील। तर आपण या व्हिडिओमध्ये MHDCET 2020 याच्यासाठी जे ॲडमिट कार्ड आहे ते कसे डाउनलोड करायचे याची प्रोसेस पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याच्या दोन प्रोसेस मी तुमच्यासमोर सांगणार आहे। तर सुरुवात करूया व्हिडिओला। सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जाऊन किंवा तुमच्या फोनमधील जो ब्राउझर आहे त्या ब्राउझरमध्ये जाऊन या साईटला ओपन करायचं आहे। MHDCET 2020 mahaonline.gov.in या पोर्टलला व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल, एक पेज ओपन होईल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र मुंबई म्हणून। तिथं त्या पेजवर तुम्हाला लेफ्ट साईडला लॉग इन करण्यासाठीची इन्फॉर्मेशन विचारली जाईल आणि राईट साईडला ग्रीन कलरचे काही बॉक्सेस आहेत त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आहे। तर आपण इथं ज्या दोन पद्धती पाहणार आहोत त्यातली पहिली पद्धत आहे त्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येत आहे, ही आहे पहिली पद्धत। आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला लॉग इन न करता डाउनलोड करायचं असेल ॲडमिट कार्ड तर इथं डायरेक्ट ऑप्शन आहे क्लिक हिअर टू डाउनलोड MHDCET 2020 हॉल तिकीट, ही आहे दुसरी मेथड। या दोन्ही मेथडला आपण इथं पाहूया। चला तर मग पहिली मेथड सुरुवात करूया। पहिल्या मेथडसाठी तुम्हाला तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड माहीत असावं लागेल। ते लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करावं लागेल। इथं ID एंटर करावं लागेल आणि इथं पासवर्ड एंटर करावा लागेल आणि हा जो कॅप्चा दिलेला असतो इथं तो इथं एंटर करावा लागेल। एंटर केल्याच्यानंतर साइन इन टू अकाउंट या बटनला क्लिक करा। जसं तुम्ही लॉग इन व्हाल तसं एक विंडो ओपन होईल, तिथे इन्फॉर्मेशन असेल शैक्षणिक कार्यक्रम आणि CET परीक्षा म्हणून। तिथं प्रोसीड या बटनला क्लिक करायचं, आपल्याला फक्त काही माहिती भरायची नाही आहे, फक्त प्रोसीड या बटनला क्लिक करा। जसं तुम्ही प्रोसीड बटनला क्लिक कराल तुमच्यासमोर आणखीन एक विंडो ओपन होईल, त्यामध्ये प्री रिक्विसिटीज फॉर MHDCET 2020 म्हणून एक माहिती मिळेल तुम्हाला वाचण्यासाठी। तिथेही काही आपल्याला लिहायचं नाही आहे किंवा काही माहिती भरायची नाही आहे, तुम्हाला तिथेही प्रोसीडचं बटन मिळेल बॉटम साईडला, त्याला क्लिक करा। जसं तुम्ही प्रोसीडच्या बटनवर क्लिक कराल तुमच्यासमोर एक पॉपअप विंडो ओपन होईल, आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड म्हणून, आणि तिथे ओके आणि कॅन्सल हे दोन ऑप्शन असतील, तर तुम्हाला ओके बटनाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही ओके बटनाला क्लिक कराल तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल,
हे या पद्धतीचं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल. इथं काही ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये ऑप्शन पाहायला मिळतील तुम्हाला, त्यामधील डाउनलोड हॉल तिकीट म्हणून मिळेल तुम्हाला. वरतून मोजला तर 9 नंबरला मिळेल ऑप्शन, ते डाउनलोड हॉल तिकीट म्हणून. या ऑप्शनला क्लिक करा. जसं तुम्ही त्या ऑप्शनला क्लिक कराल, एक छोटा विंडो ओपन होईल. तिथं तुम्हाला विचारेल सिलेक्ट सब्जेक्ट म्हणून, म्हणजे तुम्हाला तिथं सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन मिळेल तिथं सब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी. आणि तिथं तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काय सिलेक्ट करायचं, तर तुमचा ग्रुप सिलेक्ट करायचा, PCB आणि PCM असे दोन ऑप्शन मिळतील तुम्हाला पाहायला. आता सध्या आज म्हणजे 26 तारखेला जे ॲडमिट कार्ड अवेलेबल झाले आहेत ते फक्त PCB ग्रुपसाठी झालेले आहेत, त्या कारणानं इथं PCBच सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. आणि सर्च बटनला क्लिक केल्याच्या नंतर ॲडमिट कार्ड तुमचं डाउनलोड होऊन जाईल. वरती एक ऑप्शन मिळेल तुम्हाला सर्च केल्याच्या नंतर, प्रिंट ॲडमिट कार्ड म्हणून एक ऑप्शन मिळेल. इथं टच केल्याच्या नंतर, इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्ही त्याला परत प्रिंटआउट काढू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली पहिली मेथड, की ज्या मेथडमध्ये आपण लॉग इन आयडी आणि पासवर्डचा वापर करून ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं. जर का तुमच्याकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड नसेल किंवा विसरला असाल, तर दुसऱ्या एका पद्धतीनं सुद्धा आपण ॲडमिट कार्डला डाउनलोड करू शकतो. ती प्रोसेस पण लक्षात घ्या. तुम्हाला त्याच साईटवर जायचं आहे, MHTCET2020.mahaonline.gov.in या साईटवर जायचं आहे. त्या साईटवर गेल्यानंतर तिथं ग्रीन कलरचा जो फर्स्ट बॉक्स मिळेल तुम्हाला पाहण्यासाठी, क्लिक हिअर टू डाउनलोड MHTCET 2020 हॉल तिकीट म्हणून फर्स्ट ग्रीन कलरचा बॉक्स जो मिळेल त्याला क्लिक करा. तिथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल, सर्च हॉल तिकीट या टायटलचा विंडो ओपन होईल. त्यामध्ये ॲप्लिकेशन ID, हॉल तिकीट नंबर आणि सिलेक्ट सब्जेक्ट असे तीन ऑप्शन पाहायला मिळतील. आता हॉल तिकीट नंबर तर आपल्याला माहीत नसेल, कारण की आपण हॉल तिकीट डाउनलोड करत आहे सध्या, म्हणून आपल्याला इथं आवश्यकता असणार आहे ती ॲप्लिकेशन नंबरची. ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे इथं माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही ॲप्लिकेशन नंबर जेव्हा तुम्ही फॉर्म भरला आहे त्यावेळेस तुम्हाला जी हार्ड कॉपी मिळालेली होती फॉर्म भरल्याच्या नंतर, त्या हार्ड कॉपीवर ॲप्लिकेशन नंबर असतो. तो ॲप्लिकेशन नंबर माहीत करून घ्यायचा आणि तो इथं या फर्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे नंतर, म्हणजे PCB हाच सब्जेक्ट आहे सिलेक्ट करायचा तुम्हाला. आणि नंतर सर्च बटनवर क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही सर्च बटनवर क्लिक कराल, लगेच तुमच्यासमोर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल. तिथं प्रिंट ॲडमिट कार्ड हे ऑप्शन मिळेल तुम्हाला, त्याच्यावर क्लिक केल्यास तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे दुसरी मेथड. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.